नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, काल ज्याप्रमाणे आपण अपडेट दिला होता आणि आपल्या सकाळी टेलिग्रामला दिलं होतं की आज निफ्टी पूर्णपणे 100 पॉइंट मध्ये टाइमपास करेल, सेम दिवसभर रेंज बाउंड मार्केट राहिलं। आणि यासाठी आपला जो टेलिग्राम आहे तो सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण अशा अपडेट आणि काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, पाहूया उद्या आहे एक्सपायरी, एक्सपायरीला आपण काय करायचं, कुठे ट्रेड बनणार आणि एक्सपायरीला रॅली भेटू शकते का आणि कुठे भेटेल हे सगळं तुम्हाला सांगतो, कारण एक्सपायरी काहीतरी दाखवते आम्हाला। याच्यामध्ये मी आधी येतोय निफ्टीमध्ये। मित्रांनो, काल एक लेवल दिली होती 1700 खाली तुम्हाला जोरदार डाऊन साईड मिळू शकते आणि 1700 वरती तुम्हाला अपसाईडला मुवमेंट मिळेल। तुम्ही जर एक पाहिला तर तो 1700 खाली सस्टेन नाही झाला। उद्याच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट, 1700 खाली स्पॉट येतोय तर तुम्ही 1700 पुटवर लक्ष ठेवायचे। इनकेस जर स्पॉट 1700 हाय ब्रेक करून वरती जातो, 1700 हाय ब्रेक करून, तर तुम्ही त्याच्यामध्ये 1700 कॉलवर लक्ष ठेवायचे आणि जर 1700 ते 700 पर्यंत रेंजमध्ये खेळतोय तर तुम्ही शांत राहायचे। समजलं? 1700 खाली पुटमध्ये छान डाऊनसाईड पॉसिबल आहे, लक्ष ठेवा आणि आम्ही तुम्हाला अपडेट करूया। यानंतर मी येतोय बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये जर एक गोष्ट ऑब्झर्व करायला गेलो तर मी एक काल मागच्या 3 दिवसापासून ही ट्रेंडलाईन ड्रॉ करून दाखवतोय। याच्यामध्ये जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर आपला जो सपोर्ट आहे तिथेच आजचा त्याने एक शानदार क्लोजिंग केलेलं आहे। थोडा झूम करतो, इथे पहा क्लोजिंग त्याने केलेलं आहे 42,170। नोट डाऊन करा, 42,100 खाली उद्या बँक निफ्टीमध्ये जोरदार डाऊन साईड पॉसिबल आहे। कमीत कमी 400 ते 500 पॉईंट इकडे मिळतील आणि निफ्टीमध्येही 200-250 पॉईंट जो पॉईंट दिलेला आहे तुम्हाला 17,600 त्याच्याखाली मिळतील। बँक निफ्टीमध्ये 400 पॉईंट आपणाला 42,100 खाली मिळतील आणि जर तेजी करायची असेल तर 42,200 हा इम्पॉर्टंट पॉईंट असेल कॉलसाठी, 42,100 हा इम्पॉर्टंट पॉईंट असेल पुटसाठी। तो जर स्ट्रॉंगली ब्रेक होतोय तर तुम्ही तिकडे विचार करू शकता। यानंतर येतोय मी आता फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय हे आपण इथे पाहायचे। मोस्टली याच्यामध्ये जर आपण एक गोष्ट ऑब्झर्व करायला गेलो तर त्याने कालच त्याचा सपोर्ट ब्रेक केलेला आहे आणि याच्या खाली जाऊन आज तो पूर्णपणे एका रेंजमध्ये ट्रेड करतोय। 1768 आजचं क्लोजिंग आहे। 1700 खाली तुम्ही याच्यामध्ये डाऊनसाईडचा विचार करायला हरकत नाहीये, विथ तुमचा अनालिसिस वापरा आणि जर तो 1800 ब्रेक करतोय तर तुम्ही शॉर्ट मोमेंटम तुम्हाला अपसाईडला मिळायची शक्यता आहे 100 पॉईंटचा। डाऊनसाईड जास्त प्रॉबेबल आहे आणि आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट येऊ शकते। प्रॉबेबिलिटी जास्त आहे डाऊनसाईडला येण्याची, परंतु मार्केट आहे अजून त्यांनी कन्फर्मेशन नाही दिलेलं, परंतु स्ट्रक्चर जे फॉर्म होतोय तो डाऊनसाईडला फॉर्म होतोय। लक्ष ठेवा मार्केटवर उद्या, मोस्टली थोडा तो डाऊनसाईड ते रेंज बाउंड ह्या साईडला थोडं लक्ष ठेवणं आपण गरजेचं आहे। यानंतर मी येते काही स्टॉक्स घेऊन। तत्पूर्वी तुम्हाला अशा प्रकारे ट्रेड शिकायचे असतील तर आमच्याकडे तुमच्यासाठी खूप छान काही काही कल्पना आहेत, काही याच्यामध्ये डिटेल ऍक्टिव्हिटीज कोर्सेस आहेत। आमच्या टीमशी संपर्क साधा, 888-280-9090 कॉल करून तुम्ही अशा प्रकारे अनालिसिस करून सेल्फ ट्रेडिंग आणि सेफ ट्रेडिंग करू शकता। यानंतर आपण जाऊया कॉल्समध्ये। हे 4 ट्रेड्स तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तुमचा अनालिसिस लावून तुम्हाला याच्यामध्ये एंट्री किंवा एक्झिट घ्यायचा विचार करायचा आहे। पहिला स्टॉक आहे तुमच्यासाठी ॲपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड। ॲपकोटेक्स मध्ये छान ब्रेकआउट आम्हाला इथे भेटतोय। आजचं जर क्लोजिंग पाहिलं तर 530.82 पैसे, 532 वरती तुम्ही यामध्ये पुन्हा अपसाईडचा विचार करायला हरकत नाहीये। यानंतर तुम्हाला 2 नंबरचा स्टॉक देतोय मी, याच्यामध्ये तुम्ही अपसाईडचा विचार करू शकता, पॉलीकॅप इंडिया लिमिटेड। थोडा किंचित महागडा आहे परंतु मोमेंट पण त्याचप्रमाणे याच्यामध्ये मिळतील। 3137 क्लोज झालेला आहे, 3142 वरती तुम्ही याच्यामध्ये अपसाईडचा विचार करायला हरकत नाहीये विथ प्रॉपर अनालिसिस करून। मित्रांनो, इनकेस मार्केट जर कंडिशन सिनेरिओ डाऊन असेल तर याच्यामधला जी एंटरटेनमेंट हा तुमच्यासाठी महत्वाचा स्टॉक असेल, अर्थात झील, याच्यामध्ये आम्हाला डाऊनसाईड दिसते। 198 क्लोजिंग आहे, 196 खाली याच्यामध्ये पुन्हा डाऊनसाईड पॉसिबल आहे। यानंतर 4 नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला KNR कन्स्ट्रक्शन लिमिटेड, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे। 235.45 आजचा बाजाराचा बंद भाव आहे, 234 खाली याच्यामध्ये चांगला डाऊनफॉल अपेक्षित आहे, तर लक्ष ठेवा या स्टॉक्सवर। अशा प्रकारे वेगवेगळे स्टॉक्स देतोय, अनालिसिस करा, ज्या एंट्रीचे पॉईंट देतोय त्याच्यावरती किंवा त्याच्या खाली गेल्या नंतरच तुम्हाला 5 मिनिटांनंतर एंट्री करायची आहे। जर नाही देत तर गडबड करायची नाही आहे, कारण ते ट्रिगर पॉईंट असतात, ते नाही ॲक्टिव्ह झाले तर बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये रॅली मिळत नाही। म्हणून
आणि तुम्हालाही अशा प्रकारे स्टॉक आमच्याकडून टार्गेट व स्टॉप लॉस पाहिजे असतील तुम्ही आमच्या अंतर्गत डिमॅट ओपन करा. लिगली आम्ही तुम्हाला याच्यामध्ये गाईड करायला सोपं जातं आम्हाला ॲज पर सेबी रुल्सनुसार. अशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तुमचा आजचा अभिप्राय द्या आणि आपला जो ट्रेडिंग जर्नलविषयी व्हिडिओ बनवला होता तो अवश्य पहा. खूप साऱ्या जणांना ते ट्रेडिंग जर्नल भेटल्यापासून खूप छान फीडबॅक्स आणि रिप्लाय यायला लागलेत. तुम्ही जर पाहिला नसेल तर आजच पहा वर दिलेल्या कार्डवर क्लिक करून. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.